सर रात्रीपर्यंत मतदान झालं, एक्झिट पोल आलेले आहेत आणि ते सगळे एक्झिट पोल बहुतांश एक्झिट पोल युतीच्या बाजूने कौल देत आहेत, काय एकूण सांगा? यावेळेला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीने जो प्रचार केला तो अत्यंत पॉझिटिव्ह असल्यामुळे एक तर विकासाची कामे, दुसरी असलेल्या योजना आणि महायुतीच्या नेत्यांचं एकत्रितपणे केलेला प्रचार या सर्व गोष्टी जनतेला भावलेल्या आहेत आणि म्हणून त्यांचा कल त्या दृष्टिकोनातून महायुतीकडे जास्त जाताना आपल्याला दिसतो आहे. या उलट जर पाहिलं तर महाविकास आघाडी त्याच्यातला एखादा दोन सभेचा अपवाद वगळता हे कधीही एकत्रितपणे लढल्याचे दिसून आलेलं नाही. शेख अपने अपने देख याप्रमाणे त्यांच्या त्यांच्या पक्षाकडे त्यांचं लक्ष होतं. याचा सर्वात जास्त जो काही आपण तुमच्या सर्वेमध्ये जे दिसतोय तो उबाट्याला लॉस होताना आपण पाहतोय. त्याच्या मागचं कारणसुद्धा आहे की त्यांनी बदललेली भूमिका. उबाटाची आमच्याकडे झालेली सभा त्यांचं जे स्वागत केलं गेलं ते अल्लाहू अकबरच्या घोषणेने केले गेले आणि म्हणून मताची जी काही गोळाबेरीज आहे उबाटाची ती एक वेगळ्या अँगलनी होती. मुस्लिमाची पडणारी मतं आणि प्लस त्यांना स्वतःच्या ताकदीवर जी मिळणारी मतं असं त्यांचं जे एक कॅल्क्युलेशन होतं त्यांना ना काँग्रेसने साथ दिली ना शरद पवारच्या राष्ट्रवादीने साथ दिली म्हणून त्यांची पिछेहाट होताना आपल्याला दिसते. शरद पवार असतील त्यांनी त्यांच्या भागामध्ये त्यांची ताकद पणाला लावण्याचा प्रयत्न केला. नाना पटोलेंनी नाना पटोलेंच्या भागामध्ये ताकद पणाला लावण्याचा प्रयत्न केला म्हणून हे एकत्रित न आले नाही आणि महायुती ही एकत्रपणे लढली म्हणून हे सर्वेचे जे सर्व निकाल आहेत त्या सर्वेच्या निकालानुसार किंवा आम्ही केलेल्या सगळ्या आव्हानानुसार महायुतीची सत्ता ही येते एवढं मात्र निश्चित आहे. TV9 मराठीने एक सर्वे केलेला आहे ज्यामध्ये महाविकास आघाडीला 136 ते 145 आणि महायुतीला 129 ते 149 जागा मिळण्याचा आकडा त्यांनी सांगितलाय. मात्र 13 ते 23 पर्यंत अपक्षांचा आकडा सुद्धा त्यामध्ये अपक्षांचा रोल खूप महत्वाचा असणार आहे. हे बघा, कोणत्याही निवडणुकीमध्ये 20 ते 30 दरम्यान हे अपक्षाची संख्या असते. ते हे अपक्ष कोण असतात? मॅक्झिमम त्या त्या पक्षाचे असलेले बंडखोर. म्हणून अपक्ष जरी काउंट केले गेले परंतु जेव्हा एखाद्याची सत्तेच्या जवळपास जातो आणि अपक्षाची आवश्यकता असते त्या टायमाला हा अपक्ष ठरल्या प्रमाणे त्या त्या पक्षाच्या सत्ता येणाऱ्याच्या बाजूनं तो कल देत असतो आणि तो तातडीनं त्या राजकीय पक्षाशी संलग्न होत असतो. म्हणून महायुतीची सत्ता असेल ही येताना ही संपूर्ण बहुमतात येणार आहे. परंतु जर 2-4 अपक्षाची जर गरज पडली तर ते निश्चितच आम्हाला आम्ही त्यांचं सहकार्य सुद्धा घेऊ. अपक्षांची जोडणूक बोलचाली आता सुरू केली आहे का? अंदाज घेऊन राजकीय नेते कोणत्याही पक्षाचे असोत हे जुळवाजुळव करत असतात. एकंदरीत किती अपक्ष उभे आहेत, किती कोणत्या कोणाची परिस्थिती काय आहे आणि मग त्याच्याशी असलेला संपर्क हा राजकीय पक्षांचा असतो हे नाकारून चालणार नाही. म्हणून अपक्ष आमच्यासुद्धा संपर्कात आहेत. भाजपला 81 जागा दाखवत आहेत आणि कोर्टमध्ये तर दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस दाखवला जनरल 50 जागा. इतर पक्ष मात्र त्या आकड्याच्या खाली असणार आहेत. अखेरला एक्झिट पोल आहे, याच्यावर सर्वच अंदाज बांधले जातील अशातला भाग नाही. कधी आमच्या बाजूने जे असेल तरी आणि नसेल तरी म्हणून आम्ही वाट 23 तारखेची पाहतोय. एकदा निकाल बाहेर येऊ द्या, निश्चित तुम्हाला माहितीची सत्ता आलेली दिसेल. बावनकुळे म्हणाले की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे ही भाजपच्या कार्यकर्त्याची इच्छा आहे, गरज भासली तर आणि गरज नसली तरी अपक्ष आमदार विकासासाठी आमच्या बाजूने असतात. निश्चितच बावनकुळेंनी त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाला मुख्यमंत्री व्हावं असं त्यांना वाटणं स्वाभाविक आहे. आम्हालाही वाटतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा चेहरा घेऊन ही महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक आम्ही लढलेली आहे. म्हणून शिंदेसाहेबाच्या चेहऱ्याला असलेली पसंती ही लोकांनी मतदानाद्वारे दाखवलेली आहे. म्हणून आम्हाला असं वाटतं आहे की शिंदेसाहेबाचा तो हक्क आहे आणि शिंदेसाहेब मुख्यमंत्री बनतील अशी आम्हाला मनापासून खात्री आहे. मुख्यमंत्री कोण होईल? बोल ना.
बोललो तुम्ही संजय राऊत म्हणजे की 160 पेक्षा जास्त जागा येईल त्याचा स्वतःचा एक वेगळा सर्वे. हा संजय राऊत, संजय राऊतचा हा सॅटेलाइटद्वारे झालेला सर्वे आहे. तो जमिनीवर पाय ठेवून कधीच सर्वे करत नसतो, तो उडता उडता सर्वे ज्याला म्हणतात त्या प्रकारचा त्यांचा सर्वे असतो. म्हणून राजकारणामध्ये त्यांनी केलेले आत्तापर्यंतचे सर्व वक्तव्य जर पाहिले तर निश्चित त्याच्या विरोधातच मत किंवा निकाल आपल्याला पाहायला मिळतो. सत्ता जाणार म्हणलं तर सत्ता येणार असे अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील. म्हणून संजय राऊतने जे काही भाष्य केलं आहे ते आम्ही शुभसंकेत मानतो आणि आमची सत्ता निश्चित येईल असं एकंदरीत आम्हाला वाटतं. काही राजकीय तज्ज्ञांच्या मते असं आहे की गुवाहाटी पार्ट टू आता घडण्याची शक्यता आहे, कारण निकाल लागल्याबरोबर हे सगळे आमदार कुठल्या तरी हॉटेलमध्ये ठेवले जातील, त्यांना परत बंदिस्त केलं जाईल, सत्ता स्थापन करेपर्यंत हे सगळे भंगडी. आम्हाला गुवाहाटी पार्ट टू करायची आवश्यकता नाही, आम्ही आता दुसरा एखादा प्रदेश पाहू त्याची चिंता तुम्ही करू नका. भारत भ्रमण आम्हाला करायची हौस आहे, आमचा देश आहे, आम्ही कुठं जाऊ कुठं राहू याची चिंता करण्यापेक्षा माहिती सत्ता येईल याचं आम्हाला त्याला आम्ही प्राधान्याने पाहतो. अनेक ठिकाणी मताचा टक्का वाढला आहे, त्याचा फायदा कोणाला होईल असं तुम्हाला वाटतं? निश्चित माहितीला होणार आहे. अनेक ठिकाणी जो टक्का वाढलेला आहे, सर्व हिंदू बांधव असतील, सर्व जाती धर्माचे लोक असतील, मोदी साहेबांची घोषणा एक आहे तो सेफ आहे, बटेंगे तो कटेंगे ह्या घोषणेला सुद्धा लोकांनी पसंती दिलेली आहे. एक आहे तो सेफ आहे, बटेंगे तो कटेंगे आणि महाविकास या महाराष्ट्रामध्ये केलेली ज्या गतिमान पद्धतीने विकास केलेला आहे त्याचा सुद्धा निश्चित परिणाम या सगळ्या गोष्टीवर होणार आहे. चौथा आपला जे योजना आहे त्याची झालेली प्रभावी अंमलबजावणी या सगळ्या बाबी ह्या आमच्या पत्त्यावर पडणार आहेत. म्हणून तो वाढलेला जो टक्का आहे तो माहितीकडं त्याचा कल असावा. अदानीवरती अमेरिकेत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला, त्याच्यामुळे बऱ्यापैकी चर्चा होते सध्या, त्यावर आम्हाला काही कल्पना नाही. पण जर असेल तर तो त्यांचं ते वैयक्तिक बाब आहे, त्याच्याशी आम्हाला काही देणे घेणे नाही. केसरकर म्हणतात की जर सरकार बोलू शकले नाही तर आम्ही अपक्षांना सोबत घेऊ, अजित पवार देवेंद्र फडणवीस सोबत काम करणारे सर्वाधिक अपक्ष आहेत, आम्ही ज्यांना तिकीट देऊ शकलो नाही तेच सर्वाधिक अपक्ष आमदार असतील. महाविकास आघाडीकडे अपक्ष आमदारांचा खूप कमी पाठिंबा आहे. मी पहिले सांगितलं की जे काही अपक्ष आहेत काही काही लोकांना तिकीटं देण्यात आली नाहीत, त्यांनी केलेली काही अंशी बंडखोरी आहे आणि ते सर्वजण निश्चितच पक्ष म्हणून ते आमच्या बरोबर राहतील. आवश्यकता त्यांची भासली न भासली तरी आम्ही त्यांना बरोबर घेऊ. एक भक्कम सरकार देण्याचा जो काही प्रयत्न असतो ते देण्याचा प्रयत्न ह्या सरकारचा असेल, म्हणून अपक्षांची सुद्धा साथ निश्चित यावेळेला घेतली जाईल. विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोल नंतर तर भाजप ऍक्शन मोडवरती आहे. बच्चू कडू, उमरेडचे अपक्ष उमेदवार प्रमोद घरडे असं इतर भाजप आणि महायुतीच्या नेत्यांकडून ह्या सगळ्यांना संपर्क करायला सुरुवात झाली. बच्चू कडू म्हणले की आमच्याशिवाय सरकार स्थापन होणार. 23 तारखेचा निकाल लागू द्या, ज्यांना आव्हान प्रति आव्हान द्यायचं त्यांनी आता द्यावं. निकालानंतर खरी परिस्थिती कळेल, त्यावेळेला योग्य निर्णय हे वरिष्ठ नेते घेतील. मोठा भाऊ कोण आहे तुमच्यामध्ये, कोण राहील असं तुम्हाला वाटतं? आमच्यामध्ये मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये सध्याला भाजप आम्हाला दिसत आहे आणि मोठा भाऊ जरी ते असले तरी आम्ही त्यांचे सख्य भाऊ असल्यामुळं आमच्यामध्ये मतभेद होणार नाही. आमच्यासारखं जर सत्ता स्थापन करण्यासाठी जर इतर पक्षाची मदत लागली, अपक्षही कमी पडले, तर तुम्ही कुणाला फोडणार यावर सुद्धा सध्या चर्चा सुरू आहे. तशी वेळ येणार नाही आम्हाला. आमच्या माहितीच्याच एवढ्या जागा येतील, आम्हाला इतरांची गरज पडणार नाही. गरज जरी पडत नसली तरी आम्ही काही अपक्षांना सरकार मजबूत करण्यासाठी बरोबर ठेवू. निश्चित या टायमाला मालेगाव प्रकरणापासून जनतेमध्ये एक वेगळी भावना तयार झालेली आहे आणि ओडजियाचा सुद्धा या ठिकाणी या निवडणुकीवर परिणाम झालेला आहे ठरून लोकांनी उत्स्फूर्तपणे जे काही मतदान केलं त्यावरून आपल्याला ते दिसून येईल. बरं, 23 तारखेला संध्याकाळपर्यंत आम्ही सरकार स्थापन करू, माननीय संजय राऊत. ते 22 तारखेला सुद्धा सरकार स्थापन करू शकतात, ते काहीही बोलू शकतात आणि जर सरकार स्थापन झालं नाही तर ते प्रति सरकार सिलोरोकच्या दारामध्ये जाऊन स्थापन करतील.
आहे की दोनच दिवस आहेत सरकार स्थापनेला, तेवढ्या वेळात पूर्ण होईल का राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता? दोन दिवस नाही आहे, 26 तारखेपर्यंतचा टाइम आहे, 23 तारखेला निकाल लागेल, 24 तारखेला सकाळी या संदर्भामध्ये बैठक होईल, त्यामध्ये नेता निवडीचं काम, नेता निवडीनंतर राज्यपालाकडे भेटणे आणि शपथविधीची तयारी करणे, एवढाच काय तो भाग राहिलेला आहे आणि याला 2 दिवस पुरेसे आहेत. बरं, महिलांची टक्केवारी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली, तर पक्का काय सांगतो? महिला भगिनी सर्वात जास्त खुश आहेत, कारण की त्यांना जे काही सुविधा दिल्यात सरकारनं, बसमधली सुविधा असो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असो, मुलीचं शिक्षण असो, ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्यात त्या महिलांना एक आधार वाटायला लागलेला आहे. म्हणून ह्या सगळ्या महिला भगिनी ज्या आहेत त्या माहितीच्या बरोबर आहेत, म्हणून हा टक्का त्यामुळे वाढलेला दिसतोय. अब्दुल सत्तार हे तुमच्या जिल्ह्यातले एक मंत्री तुमच्याच पक्षाचे, ते धोक्यात आहेत असं मला वाटतं. त्या ठिकाणी 80% मतदान झाल्यामुळे अब्दुल सत्तार धोक्यात येण्याचा प्रश्न येत नाही, ते प्रचंड मताने निवडून येतील असं एकंदरीत चित्र आहे. म्हणजे मला थोडस पिक्चरायझेशन करायचं, हे घ्या मालक, ज्याच्या त्याच्या मालकाने ज्याचं त्याचं घ्यावं.